परिषदेतील आमदार अपात्रतेबाबत ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा पत्र पाठवण्यात आले. विधानसभा सचिवालयाला ठाकरे गटाकडून हे पत्र पाठवण्यात आले. नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि बजोरिया यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाले. शिंदे गटात गेलेल्या विधान परिषद आमदारांची सुनावणी घेऊन त्यांना अपात्र करावे अशी ठाकरे गटाची मागणी आहे. आणखीन माहिती वेदांत नेब आपल्याला देत आहेत. वेदांत, कविता, ज्या प्रकारे विधानसभा 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे, दुसरीकडे विधान परिषदेतील जे 3 आमदार जे शिवसेनेत होते मात्र त्यांनी शिंदेंना समर्थन दिलं, असे उपसभापती नीलम गोरे, आमदार मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. त्यांनी पुन्हा एकदा एक रिमाइंडर म्हणून विधानसभा सचिवालयाला पत्र लिहिलं आहे आणि या संदर्भात लवकर सुनावणी घ्यावी आणि यांना अपात्र करावी अशी मागणी ठाकरे गटाकडून केली गेली आहे. आता त्यावर विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात किंवा विधानसभा सचिवालयाकडनं काय उत्तर येतं हे पाहावं लागेल. कविता, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.